महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे. अमित शहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली. काँग्रेसचे अध्यक्ष सांगतात, काँग्रेस जी आश्वासनं देतं ती काल्पनिक आहेत, ते कधीच पूर्ण होणार नाहीत. पण मी आज तुम्हाला सांगतो, मोदींनी जी आश्वासने दिली ती आम्ही पूर्ण केली आहेत. महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायचे, उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला, तर काँग्रेसमध्ये डझनभर नेते मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक आहेत, असा खोचक टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर केला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आज शिराळा येथे जाहीर सभा घेतली आणि यावेळी शाह यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. शिराळा येथील सभेत बोलताना अमित शाह म्हणाले, मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्र नंबर वन होऊ शकतो. मी मागील महिन्यात महाराष्ट्रातील प्रत्येक भागात फिरलो, त्यावेळी सगळीकडे एकच चर्चा आहे, महायुतीचे सरकार बनवायचं, देवेंद्र भाऊंना विजयी करायचं आहे. केंद्रात भाजपाचे सरकार आहे, राज्यात महायुतीचे सरकार बनवा आणि हे दोन्ही सरकार महाराष्ट्राला नंबर एकचे राज्य बनवायचं काम करतील, असंही अमित शाह यांनी म्हटलेलं आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर व्हायला पाहिजे, पण आघाडीवाले याला विरोध करत आहेत, उद्धव ठाकरेंचा याला विरोध आहे. शरद पवार, तुम्ही कितीही जोर लावा, आम्ही औरंगाबादला संभाजीनगर हे नाव देणारच, असा टोला शहा यांनी शरद पवार यांना लगावला आहे. जम्मू काश्मीरमध्ये 370 कलम पुन्हा आणण्याचा प्रयत्न आहे, पण आम्ही तो पुन्हा येऊ देणार नाही. काही दिवसांपूर्वी मोदींनी वक्फ बोर्डाचे विधेयक आणले, या विधेयकालासुद्धा या लोकांनी विरोध केला. आघाडीचे सरकार जर सत्तेत आले तर शेतकऱ्यांची जमीन वक्फ बोर्डाच्या नावावर होईल, आम्ही शेतकऱ्यांच्या जमिनीला हात लावू देणार नाही, असंही शाह यांनी म्हटलेलं आहे. अघाड़ी वालों को पूछने आया हूं और आप सबको भी पूछने आया हूं, औरंगाबाद का नाम संभाजीनगर होना चाहिए या नहीं होना चाहिए भाई? अरे जोर से बोलो, होना चाहिए या नहीं होना चाहिए? ये अघाड़ी वाले इसका विरोध करते हैं और अपने आप को महान बाला साहब का वारिस कहने वाले उद्धव ठाकरे भी उनका विरोध करते हैं. मैं आज बताकर जाता हूं, पवार साहब सुन लो, जितना जोर लगा दो संभाजी नगर का नाम वीर संभाजी नगर ही रहने वाला है, कोई नहीं बदल. इन लोगों ने एक प्रकार से तुष्टिकरण की सम सीमाएं लांघ दी. पूरा देश वक्फ बोर्ड के कुछ प्रावधान जो कांग्रेस पार्टी ने किया उससे परेशान है. मोदी जी संसद के अंदर वक्फ बोर्ड में बदलाव का बिल लाए और वो बिल का ये लोग विरोध कर रहे हैं. अभी अभी कर्नाटक के वक्फ बोर्ड ने कुछ पूरे गांवों को, मंदिरों समेत, किसानों की भूमि समेत गांवों को वक्फ की संपत्ति घोषित कर दिया. मैं पवार साहब को पूछने आया हूं, उद्धव जी को पूछना चाहता हूं, मुझे बताइए वक्फ बोर्ड का आप समर्थन करोगे या विरोध करोगे? वो जवाब नहीं देंगे. मैं आपको बता देता हूं, वो वक्फ बोर्ड का विरोध करेंगे सिराला वालों. और अघाड़ी की सरकार गलती से भी आ गई तो किसानों की भूमि वक्फ बोर्ड के नाम पर करने का भी काम करेगी, वक्फ बोर्ड के नाम पर. मगर आप चिंता मत करो, केंद्र में आप लोगों ने नरेंद्र मोदी सरकार बनाई है, नरेंद्र मोदी सरकार. मैं आज सिराला वालों को कहकर जाता हूं, जब तक नरेंद्र मोदी सरकार है क्षेत्र के मंदिरों को या इस क्षेत्र के किसानों की भूमि को हम किसी को हाथ नहीं लगाने देंगे, भाइयों बहनों, हाथ नहीं लगाने देंगे. ब्यूरो रिपोर्ट, SBN मराठी.